नमस्कार। आजचे एमसीक्यू चालू करूया। पहिला प्रश्न आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहे? पर्याय एक केशव प्रसाद मौर्य, पर्याय दोन दिनेश शर्मा, पर्याय तीन अखिलेश यादव, पर्याय चार योगी आदित्यनाथ। उत्तर आहे पर्याय चार, योगी आदित्यनाथ। प्रश्न दोन, भारतात सर्वात मोठा रेल्वे बोगदा कोणत्या राज्यात तयार करण्यात आला? पर्याय एक जम्मू काश्मीर, पर्याय दोन कर्नाटक, पर्याय तीन महाराष्ट्र, पर्याय चार उत्तर प्रदेश। उत्तर आहे पर्याय एक जम्मू काश्मीर। प्रश्न तीन, अल नगहा दोन 2017 हा युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये झाला? पर्याय एक भारत अफगाणिस्तान, पर्याय दोन भारत चीन, पर्याय तीन भारत ओमान, पर्याय चार भारत इजिप्त। उत्तर आहे पर्याय एक भारत अफगाणिस्तान। प्रश्न चार, पंजाब सरकारने महिलांसाठी सरकारी नोकरीमध्ये किती टक्के आरक्षण दिले? पर्याय एक 50%, पर्याय दोन 35%, पर्याय तीन 30%, पर्याय चार 33%। उत्तर आहे 33%। प्रश्न पाच, नुकतेच खालीलपैकी कोणत्या हवामान शास्त्रज्ञाचे निधन झाले? पर्याय एक देवराज सिक्का, पर्याय दोन अश्विन सुंदर, पर्याय तीन एल ए रामदास, पर्याय चार यापैकी नाही। उत्तर आहे पर्याय एक देवराज सिक्का। प्रश्न सहा, पॉवर लूम लघु उद्योगासाठी सौर ऊर्जा योजना कोणत्या मंत्रालयाकडून राबवण्यात आली? पर्याय एक अर्थ मंत्रालय, पर्याय दोन वस्त्र उद्योग मंत्रालय, पर्याय तीन विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, पर्याय चार गृह मंत्रालय। उत्तर आहे पर्याय दोन वस्त्र उद्योग मंत्रालय। प्रश्न सात, भारताने सुखोई Su-30 लढाऊ विमान करार कोणत्या देशाशी केले? पर्याय एक चीन, पर्याय दोन रशिया, पर्याय तीन जपान, पर्याय चार अमेरिका। उत्तर आहे पर्याय दोन रशिया। प्रश्न आठ, भारताच्या कोणत्या व्यक्तिमत्वाने अलीकडे प्रेस हेल्थ वर जगातील पहिले मोबाईल ऍप लॉन्च केले आहे? पर्याय एक अमिताभ बच्चन, पर्याय दोन आमिर खान, पर्याय तीन प्रियंका चोपडा, पर्याय चार विद्या बालन। उत्तर आहे पर्याय एक अमिताभ बच्चन। प्रश्न नऊ, 2018 एक दिवसीय अंध विश्व चषक ब्रँड अम्बॅसिडर कोण आहे? पर्याय एक MS धोनी, पर्याय दोन शाहिद अफ्रिदी, पर्याय तीन सौरभ गांगुली, पर्याय चार सचिन तेंडुलकर। उत्तर आहे पर्याय दोन शाहिद अफ्रिदी। प्रश्न दहा, ग्लोबल मिलेनियम समिट 2017 कोणत्या शहरात झाले? पर्याय एक नवी दिल्ली, पर्याय दोन दुबई, पर्याय तीन लंडन, पर्याय चार मुंबई। उत्तर आहे पर्याय दोन दुबई। तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा। थँक्यू।